साधारण महाराष्ट्रातील प्रत्येक कृषी दुकानदाराला 5000 रुपये वसूल करून द्यावे असं कंपल्शन केलेलं आहे। हा एक प्रकारचा भ्रष्टाचार नाहीये। 150 कोटीची जमीन एकाच्या घशामध्ये घालण्याचं काम केलेलं आहे। ह्याच्याकरता मंत्री केलं तुला चहा नकोय, दारू दारू पितो का? दारू निर्लज्जपणाचा कळस। आणि त्या मंत्रिमंडळामध्ये आपण आहात, तुम्ही तेवढेच जबाबदार आहे देवेंद्र फडणवीस। ही रक्कम टाकण्याचं सोयीस्कररित्या त्यांनी टाकलेलं टाळलेलं आहे। साधारण महाराष्ट्रातील प्रत्येक कृषी दुकानदाराला 5000 रुपये वसूल करून द्यावे असं कंपल्शन केलेलं आहे। हे कशाचं द्योतत आहे? हा एक प्रकारचा भ्रष्टाचार नाहीये। हे काय अधिकार तुम्ही ज्यावेळेस शपथ घेता त्यावेळेस काय शपथ घेता? आणि अध्यक्ष महोदय, हे दोन्ही प्रकरण ही अतिशय गंभीर अशा प्रकारची प्रकरण आहेत। आणि या प्रकरणावरून माझी तर उपमुख्यमंत्री महोदय तुम्हाला मागणी आहे, सरकारला मागणी आहे की तुम्ही संबंधित मंत्री महोदयांचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला पाहिजे। त्याच्याशिवाय कारण सरळ सरळ ताशेरे ओढलेले आहेत, सरळ सरळ ते दोषी इथं निष्पन्न झालेले आहेत। आणि 150 कोटीची जमीन एकाच्या घशामध्ये घालण्याचं काम केलेलं आहे। ह्याच्याकरता मंत्री केलं, ह्याच्याकरता त्यांना मोठेपण दिलं आणि ह्याच्यावर थांबलेलं नाहीत सातत्याने। तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव मुख्यमंत्री झाल्यापासून गेल्या 6 महिन्यामध्ये त्यांच्याबद्दल सतत काही ना काही घडतंय, कुठं ना कुठं कुणाला शिवीगाळ देतात। त्याची क्लिप माझ्याकडे, मी तुम्हाला ती क्लिप देतो। अतिशय अर्वाच्या शब्दामध्ये शिवीगाळ, महिला खासदारांच्या बद्दल अतिशय गरळ ओकण्याचं काम त्यांनी, अपशब्द वापरण्याचं काम, बेताल वक्तव्य करण्याचं केलं। त्याच्यामध्ये स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना विचारतात, अरे तू तुला चहा नकोय, दारू दारू पितो का? दारू? अरे काय मंत्री आहे का काय? काही जनाची नाही मनाची? निर्लज्जपणाचा कळस आहे, निर्लज्जपणाचा कळस। आणि त्या मंत्रिमंडळामध्ये आपण आहात, तुमच्या 115 मुळे हे मंत्री झालेत, तुम्ही तेवढेच जबाबदार आहे देवेंद्र फडणवीस। बोला आपण, तुमच्याकडे फार वेगळ्या अपेक्षा महाराष्ट्र। बोला आपण, दिल्लीमध्ये अपेक्षेने त्या आपण मांडलेला मुद्दा समजला आता, तुम्ही पण तेवढेच जबाबदार आहेत। ह्याचं उत्तर सभागृहाला मिळालं पाहिजे आणि त्याचा राजीनामा तुम्ही घ्यायला पाहिजे। पाटील तुम्ही ठरवलं तर घेऊ शकता, तुम्ही काय करता सोयीचं असेल। अरे ते मुख्यमंत्री दादा, आपण मांडलेला मुद्दा समजला, सोयीचं नसेल तिथं मात्र तुम्हाला। सगळं साहेब वैसे पाटील साहेब आपल्या बोलायचं आहे का?